वरुण एक तगड़ा प्रहार चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आणि सुहास खुळे यांच्या बॅटमधून येतोय एक दर्जेदार कलात्मक चौकार, चार धावा। साठी सुहास खुळे यांची ओळख आहे, सुरुवात एक चांगली करून देण्यासाठी सुहासीला ओळखले जातं। याही वेळेला समोरच्या दिशेने वाह व्हॉट अ शॉट, बॉल जाईल सीमारेषा पार, वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार, चार धावा। लाखोपाठचे दोन चौकार एका ओळीमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाले। याही वेळेला गॅप पकडला जातोय, दरी पकडली जाते आणि चेंडू थेट वेगात ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे, हा लागोपाठचा तिसरा चौकार। तीन चौकार आले लागोपाठचे, सुहास खुळे यांच्या बॅट मधून आलेत। वा वा, क्षेत्ररक्षकांसोबत तो खेळतोय आता आणि हा लागोपाठचा चौथा चौकार सुहास खुळेच्या बॅट मधून। मी अगोदरही सांगितलं की 30 yard सर्कल मध्ये सुहास खुळेला या फलंदाजीसाठी खरं तर ओळखलं जातं आणि एक चांगला फलंदाज आहे। चार चौकार त्याच्या बॅट मधून आले आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे। पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती जाऊयात, 16 धावा धावफलकावरती आहे, बिनबाद 16। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलक्यावरती 16 धावा, चार चौकार एका ओळीमध्ये खेळलेत खरं तर सुहास खुळेनं। पहिल्या दोन चेंडूवरती त्यांना उभं ठेवलं, पहिल्या दोन चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव मिळाली नाही, परंतु त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे चार चौकार आपण पाहिलेत। स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला फलंदाज पाहायला मिळतं, श्रीकांत उर्फ बाप्पू खळदाळे, व्हाईट बॉलचा इशारा, गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय ओव्हर नंबर 2। प्रदीप यांना पाहतोय आपण, प्रदीप पाटील। इथे पहिलाच बॉल आणि प्रदीप पाटीलचं भव्य स्वागत, सुस्वागतम, षटकार। खूप चांगला फटका, षटकारांचा राजा बापू खडताळे आज मैदानावरती होताना पाहायला मिळालेला आहे आणि मागच्या सामन्यामध्ये काय बॅटिंग त्याने केली, एक मोठं लक्ष होतं, मोठं टार्गेट होतं आणि या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करत असताना बापू खडताळेनं खेळलेली वादळी खेळी, त्याची अक्राळ विक्राळ बॅटिंग आपण खरं तर पाहिलेली आहे आणि आजसुद्धा या सामन्यामध्ये षटकारानं तो सुरुवात करताना पाहायला मिळतं। 23 धावा धावफलकावरती आहे, गोलंदाजी करण्यासाठी प्रदीप पाटील। वा वा वा, परत एकदा चेंडू मात्र फेकून दिलाय सीमा रेषा पार, बिग ब्लास्ट, मोठा धमाका इथे बापू खडताळेचा, 6 धावा षटकार।
प्रदीप पाटील यांच्या विरुद्ध त्याने आक्रमण केलेलं आहे. क्षेत्रक्षणामध्ये चेंजेस बदल केलेले आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. धाव या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची नाही आहे. इथे कमबॅक केलं जातं. पुढराकमण गोलंदाजाच्या माध्यमातून होताना आपण पाहतो. किती धावा बनवतील इथे बॅटिंग करणारी टीम हा प्रश्न आहे. परंतु गोलंदाजी करणारा संघसुद्धा एक सामना जिंकून आलेला आहे. त्या संघाचंही चांगलं प्रदर्शन आपण त्या सामन्यामध्ये पाहिलेलं आहे. आणि इथे आपण बघणार आहोत आता कोणता संघ इथे खरं तर विजय मिळवतो त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, मेहनत करावी लागणार आहे. कारण हा सामना तुम्हाला सहजासहजी जिंकता येणार नाही. प्रयत्न इथे करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं, परंतु प्रयत्न तुम्हाला इथे मैदानावरती करावे लागतील. क्रिकेटचं मैदान हे संघर्षाचं मैदान आहे. त्यावेळेला फटका फसलेला आहे आणि बापू खडताळेला मात्र इथे परतावं लागतं. पहिल्या विकेटचं बतड होत आणि श्रीकांत खडताळे उर्फ बापू खडताळे बॅक टू द पवेलियन इथे होतील ते बाद. आणि आज बापू खडताळेसाठी खरं सांगेल जो करतो गोलंदाजाचे वाटोळे त्याचे नाव बापू खडताळे. आणि आज त्यानं तेच करून दाखवलेलं आहे. न्यू बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. मुक्काम पोस्ट घुलेवाडी तालुका संगमनेर. नाव आहे नवनाथ हडवळे. बापू खडताळे गेले आणि नवनाथ हडवळे आले. तर प्रदीप पाटील संघाला एक यश मिळून दिले मैदानाच्या आत. यावेळेला मिड ऑफच्या दिशेने बॉल जातो. त्या दरम्यान पाहतो आपण की धाव मात्र मिळणार नाही. षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. दोन ओव्हर संपल्यात. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती जाणार आहोत आपण. एक बाद 29 धावा धावफलकावरती आहे. 1-29. दोन ओव्हर 29 धावा 29. तिसरं षटक इथे टाकलं जात आहे आणि तिसऱ्या षटकासाठी आपण बघणार आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. ज्यांनी पहिलं षटक हाताळलं मेहराज न्यू गोलंदाज अर्थात नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. समोर सुहास खुळे आहेत ज्यांनी मागच्या पहिल्या षटकामध्ये 4 चौकार खरं तर खेळले होते. परत एकदा आपण पाहतो तोच गोलंदाज तोच फलंदाज आणि तेच चित्र चौकार. रिव्ह्यू आलेला आहे बीमरसाठी मात्र या ठिकाणी रिव्ह्यू तिसऱ्या पंचांकडे बॅटिंग टीमचा आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला. हा चेंडू कमरेच्या वर आहे का बीमर आहे का ते चेक केलं जाईल इथे. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये शाहिद मोमिन सर यांना आपण बघणार आहोत. 3 पंच या स्पर्धेमध्ये काम करत आहेत. सादिक राजापूरकर सर आहेत जे एक चांगले खेळाडू राहिलेत आणि आजही 40+ मॅचेसमध्ये तुम्ही खेळताना बघता त्यांना. कित्येक काळ टेनिस क्रिकेटची सेवा त्यांनी केलेली आहे. फेअर डिलिव्हरी इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर दुसऱ्या बाजूला सुमितजी देशमुख सर आहेत. गोलंदाज पुनशा एकदा तयार. हा चांगला बॉल होता. हा चेंडू यष्टी रक्षकाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. सादिक सर जवळपास 7-8 वर्ष लेदर बॉल क्रिकेट सुद्धा खेळलेले आहेत. म्हणजे आत्ताचे जे नामवंत संघ आहेत ना उमर 11 असतील प्रतीक 11 असतील या सर्व संघांमध्ये त्यांचा खेळ आपण पाहिलेला असेल. म्हणजे नाशिकचं आणि त्यांचंही जुळं नातं तसं आहे. रतनबुवा जी महाराष्ट्रातील एक सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे 2 वेळा त्यांनी तिथे विजेतेपद मिळवलं.
रतनबुवामध्ये। याही वेळेला चांगला चेंडू, इथे सुद्धा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये निर्धावा आलेला आहे। आणि तो रतनबुवाचं विजेतेपद त्यांनी खरं तर ज्यावेळेला दोन वेळा मिळवलं आणि ते दोन्ही वेळा नाशिकच्या संघाकडून खेळताना पाहायला मिळालं। ते सादिक राजापूरकर सर तुम्हाला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये काम करताना जरूर पाहायला मिळतात। वा काय फलंदाजी, आज सुहास खुळे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण, खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात। चेंडू पाठवला दंडित सीमारेषा पार आणि यावेळेला षटकार 6। त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला, षटकार आला तिथे। यावेळेला बाउन्सर होता, पंच इथे वाईट बॉल, वाईट बॉलची घोषणा करतात आणि एक अतिरिक्त धाव इथे मिळालेली आहे। आज अनेक फटके आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये, अगदी झोपून सुद्धा फलंदाजांना षटकार खेळताना आपण पाहिलेलं आहे। शफल लाईनमध्ये येतात, खूप चांगली बॅटिंग आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फलंदाजांकडून होते। आणि पहा इथे हिथे खूप चांगला फटका सुहास कुळेच्या बॅटमधून थर्ड बॅट रिझन मध्ये, चेंडू जातो सीमारेषा पलीकडे आणि इथे धावा मिळतील 4। चौकार, 4 धावा येतात आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे। 44 धावा धावफलक्यावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत। फाईन लेगचं क्षेत्र आणि थर्ड बॅनचं क्षेत्र, मी नेहमी सांगतो की हे धावेंचं दुकान आहे। फाईन लेगला आणि थर्ड बॅनला भरपूर धावा येतात आणि त्या क्षेत्रामध्ये सुहास खुळे धावा बनवण्यासाठी प्रसिद्ध सुप्रसिद्ध आहे, अनेक वेळा मी त्यांना पाहिलेला आहे। ओहो रिव्हर्स, आणि या वेळेला चेंडू मात्र थेट सीमारेषा पार, वन बाउन्स चेंडू पलायन करतोय वेगात सीमारेषा पलीकडे, चौकार। अर्धा डाव संपला, तीन षटक संपल्यानंतर जय मातादी 11 निफाड या संघाची धावसंख्या आहे 48 धावा, एक फलंदाज आतापर्यंत बाद आहे। गोलंदाजीसाठी येत आहेत गोलंदाज प्रदीप पाटील गोलंदाजी करण्यासाठी। चांगला बॉल, पहिलाच चेंडू वेगवान टाकला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेला। आज आपण सुहास खुळे यांच्या बॅटमधून चौकारांची सरबत्ती पाहिली, कौतुकास्पद बॅटिंग प्रभावित केले आज त्यांनी, प्रशंसनीय कामगिरी त्यांची राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि संघाला एक चांगली सुरुवात खरं तर त्यांनी करून दिलेली आहे। इथं बॅटवर चेंडू येऊ शकला नाही, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आणि एक सिंगल तिथे पूर्ण होत असताना पाहायला मिळते। 6 षटकांची ही मॅच, 6 षटकांचा हा सामना आहे, दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने उतरलेले आहेत। खरं तर इथे जिंकल्यानंतर तुम्हाला सुपर 8 तिकीट मिळणार आहे आणि जो संघ इथे जिंकेल त्याला सुपर 8 तिकीट त्याच्या हातामध्ये आणि तो संघ उद्या परत एकदा सुपर 8 तुम्हाला खेळताना दिसेल। गोलंदाज तयार गोलंदाजी करण्यासाठी प्रदीप पाटील। वा वा सुहास कुळे, वा गुडघा टेकवला आणि चेंडू पाठवला सीमारेषा पलीकडे, गुडघा टेक और तमाशा देख, षटकार 6। पहिला
शॉट विथ हॉट बैटर ज्याचं नाव आहे सुहास खुळे. आता तोही करतोय गोलंदाजचे वाटोळे. याही वेळेला पाहतोय आपण बॅटचा बाहेरचा स्पर्श नक्कीच घेतला. सुरेश राजपूत चेडूचं कलेक्शन करत आहेत. धावी ते मिळणार नाही, माफ करा, एक सिंगल मिळते. एका धावेच्या धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे. स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल आपल्याला. जयमाता दी इलेव्हन निफाड संघाचं धावफलक आहे. अब तक 56 धावा. वा, गॅप मध्ये फटका आणि दोन क्षेत्ररक्षकांना नवनत्न सांगितलं फटका खेळल्याबरोबर. हिल्ला मत हा चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे. दोन क्षेत्ररक्षक हल्ले सुद्धा नाही आणि एकमेकांकडे बघत राहिले. चेंडू थेट सीमारेषा पार गेला. चौकाराला 4 धावा. खूप चांगली बॅटिंग. थोडंसं वेट केलं, थोडेसे मागे गेले, चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर हा फटका सजवला. माहिती होतं एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे आणि खूप मोठी दरी होती आणि त्यातून हा चौकार खरं तर आला. 60 धावा, 60 रन. इथे चांगला चेंडू क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. चेंडू आडवण्यामध्ये यश त्यांना मिळालं. अन्यथा पाठीमागे 22 स्वरूपामध्ये भरपूर धावा मिळाल्या असत्या. षटकाचा खेळ इथे समाप्त होतो. 4 ओव्हर मित्रांनो संपलेले आहेत आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 60 धावा. एक फलंदाज बाद, एक बाद 60. पाहूयात आता पाचवं षटक इथे टाकण्यासाठी कुणाला आमंत्रित केलं जातंय ते पाहणं तितकंच गरजेचं आहे. एक दर्जेदार आयोजन खरं तर तुम्ही आम्ही पाहतोय इथे. टेनिस क्रिकेटचा हा खरं तर रंगारंग सोहळा आहे. टेनिस क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा ओझर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतं आणि आज चौथा दिवस, उद्या अंतिम दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा. बॉल तयार होतील गोलंदाजीसाठी. नामदेव गुलाम पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळला जातो. एक सिंगल त्या दरम्यान जरूर पूर्ण होत असताना पाहायला मिळते आणि एका धावेच्या धावसंख्येमध्ये बदल आहे. 61 धावा तुम्ही आम्ही धावफलकावरती पाहतो. दुपारचं सत्र म्हटल्यानंतर शांत वातावरण आणि या शांत वातावरणामध्ये खरं तर हा सामना सुरू आहे. मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. एक मोठी लढत प्रेक्षकांना सुद्धा इथे बघायला मिळेल. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेले आहेत. इथे फटका चांगला होता. बॉल हवेत आहे. नो मॅन्स एरियामध्ये चेंडू नक्कीच लँड होतो आणि चेंडू जातो सीमारेषा पार. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पलीकडे. क्लासिकल फटका इथे नवनाथचा. चौकार आहे 4. अनेक मोठमोठ्या संघांमध्ये आपण नवनाथला खेळताना पाहिलं. लीग स्पर्धांमध्ये सुद्धा आयकॉन आयडॉलच्या भूमिकेमध्ये त्याला खेळताना आपण पाहिलं. पुण्यातील एक नामांकित संघ मृत्युंजय या संघामध्ये सुद्धा आम्ही त्याला खेळताना पाहिलं आणि साहेब चषक बारामती या स्पर्धेत गोलंदाजी करताना 16 बळी घेत त्यानं बेस्ट बॉलर सुद्धा मिळवला होता. एक चांगला खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. जी जबाबदारी त्याच्यावर तुम्ही द्याल ना ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडणारा तो खेळाडू आहे. गोलंदाज परत एकदा आपण पाहणार आहोत. नामदेव गोलंदाजी करण्यासाठी तयार होणार आहेत. समोर जर पाहिलं तर नवनाथ. इथे बिगेट, इथे मोठा प्रहार. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील इथे नवनाथला. अर्धा डझन षटकार. दिल नाउमीद नाही, नाकाम हितोय आणि तेच दाखवतो इथे डवडात. वा, परत एकदा लॉंग ऑफ रिझन. ओ हो, तिथे क्षेत्ररक्षण मात्र
सुंदर म्हणावं लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं. चेंडूपर्यंत आले जरूर होते परंतु चेंडूला हातामध्ये बसू शकले नाहीत. आणि परंतु अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असे अवघड जेल सोपे करावे लागतील, कारण हा सामना तितका महत्त्वाचा आहे. या सामन्यामध्ये तुम्हाला एखादा अवघड जेल सोपा करायचा आहे, एखादा चमत्कार तुम्हाला या सामन्यामध्ये परत आणू शकतो, कारण चमत्कार केल्याशिवाय कोणी नमस्कारही करत नाही. इथे रिव्हर्सचा प्रयत्न होता, पंच इथे कळवत आहेत की षटकाचा खेळ सर संपलेला आहे आणि पाच ओव्हर संपल्यात, पाच षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती जाऊयात. 72 धावा, 1 फलंदाज आतापर्यंत बाद आहे. 1 बाद 72. शेवटचे 6 चेंडू आता मैदानावरती टाकले जाणार आहेत. 72 रन, 72 धावा खरंतर धाव फलकावरती आहे. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आपण बघणार आहोत गोलंदाज शुभनाव सँडी. सँडी नावानं प्रसिद्ध असलेला सँडी दिवे मॅम फ्रॉम नागलवाडी. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी खरं तर त्याच्या खांद्यावरती सोपवली जाणार आहे. समोर जर पाहिलं तर नवनाथ हडवले. शेवटचे 6, पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर यष्टीरक्षकाच्या दिशेनं मात्र चेंडू गेला. दहावी इथे मात्र मिळणार नाही, कारण चेंडू लाजवाब होता ना. खूप चांगली गोलंदाजी इथे सँडी दिवे. पहिल्या चेंडूवर मात्र कुठल्याही प्रकारचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं. वा चांगला चेंडू, तितका चांगला फटका, अक्षरशः केलेलं खोदकाम. एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या धावसंख्येमध्ये होणारा बदल आपण बघू शकता. धावसंख्या पुढे जाणार आहे 73 धावा. गोलंदाजीसाठी सँडी दिवे सज्ज होत आहेत. इथे हा चेंडू चांगला होता, फटका सुद्धा चांगला होता तिथे, परंतु सुहास कोळेसाठी क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आलेला आहे. तिनही फलंदाज जर आपण पाहिले ना, श्रीकांत खडताळे, नवनाथ हडवळे आणि सुहास कुळे. '74 1 बाद. इथे नक्कीच आपण बघणार आहोत चेंडू असेल इथे डॉट, इष्टांच्या वरून चेंडू गेला आणि धाव मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मिळणार नाही. निर्धाव चेंडू असेल, सँडीचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू त्यांनी आतापर्यंत हाताळलेत, फक्त 2 धावा दिल्या आणि या स्लॉग ओव्हरमध्ये एक महत्वाचं षटक टाकण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली होती आणि तिथे सुद्धा ती जबाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीनं पार पाडली. परंतु इथे हा चौकार येत असताना पाहायला मिळतो, हा चौकार बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये 4 धावा. एक मिळाली, फक्त एक विकेट मिळाली गोलंदाजी करणाऱ्या संघाला आणि या 2 फलंदाजांनी खूप चांगली भागीदारी केली. सुहास कुळे 43 धावा, नवनाथ हडवळे वा सुंदर फटका, परंतु तिथे पकडला जातो झेल आणि फटक्याचं कौतुक करूयात. खूप चांगला फटका होता नवनाथ हडवळे यांचा आणि गोलंदाजचं सुद्धा कौतुक करावं लागेल. फक्त 6 धावा त्यांना दिल्या या षटकामध्ये आणि खूप चांगली गोलंदाजी, कारण या परिस्थितीमध्ये तुम्ही फक्त 6 धावा देता ही चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपला जातो, 6 षटकांचा खेळ इथे समाप्त होणार आहे आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना जय माता दी 11 निफाड या संघाने धावा बनवलेल्या आहेत. 78 धावा बनवलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 79 धावांची गरज आहे. 79 धावा पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. चला आता थोडस फास्ट आपण मैदान सोडा एका लाईन मध्ये आणि लगेचच फिल्डिंग सजून घ्या. जय माता दी 11.
संदीप जी बोराडे सर खरं तर आपल्या सोबत जोडले जातील या दुसऱ्या डावामध्ये, व्हॉइस ऑफ नाशिक आणि मिस्टर क्रिकेटर. आणि त्यांना आपण आमंत्रित करूया तिथे. सर या, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे, धन्यवाद. धन्यवाद शाहरुख सर. या अगोदर आपण ऐकत होतात व्हॉइस ऑफ श्रीरामपूर शाहरुख पठाण सरांना. स्ट्राईक घेत आहे प्रदीप गायकवाड. नॉन स्ट्राइकिंग एंडला अमित नेटावटे. बॉलिंग ट्रॅकवर गुलेवाडी संगमनेर. अहमदनगर जिल्ह्यातील स्टार खेळाडू नवनाथ हडवळे. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय, दोन खेळाडू डीप मध्ये सीमारेषेजवळ, एक ऑन साइडला काउ कॉर्नर. ऑन साइडला ओहो, पहिल्या चेंडूवर डायमंड डक. इनिंगच्या पहिल्या चेंडूवर शून्याचा चष्मा घालून प्रदीप गायकवाड इथे तंबूचा रस्ता पकडताय. 79 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रदीप गायकवाड यांच्याकडनं केला गेला. स्लॉटमध्ये चेंडू होता, मात्र प्रॉपर बॅटवर चेंडू मिडल होऊ शकला नाही. आणि अगदी सीमारेषेजवळ ज्या पद्धतीने फिल्डिंग सेट केली होती, ऑनसाईडला एक डीपमध्ये जे दोन खेळाडू तुम्ही बघताय, एक सीमारेषेजवळ काउ कॉर्नर आणि दुसरा खेळाडू समोरच्या बाजूला वीक क्षेत्रामध्ये वाईडिश थोडासा वाईड उभा केलाय. लॉंग ऑफ रिझनमध्ये नवनाथ यांनी आणि जी रणनीती आखली गेली, ज्या पद्धतीने जाळं बनवलं गेलं, त्या जाळ्यामध्ये एक मोठा मासा बिग फिश बाद होत आहे. प्रदीप गायकवाड आयकॉन खेळाडू बॅक टू द पवेलियन. 0 धावा 1 गडीबाद 1 चेंडूनंतर मैदानाच्या आतमध्ये लेजंड क्रिकेटर आले सुरेश राजपूत. त्यांच्यासाठी दुसऱ्या लेजंड क्रिकेटरने इथे प्राईज लावलंय. रिव्हर्स षटकार 3100 रुपयांचं पारितोषिक अनिल पाटोळे यांच्याकडनं. दाफलक 0-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एफर्ट्स लावले जात आहे मात्र चेंडूचा वेग थोडासा जास्त आणि बघता बघता चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. सुरेश राजपूत यांच्या बॅट मधनं हा आल्या आल्या पहिल्या चेंडूवर एक तगडा प्रहार चेंडूला पाठवलाय सरळ डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार. पहिल्या चेंडूवर आयकॉन खेळाडू प्रदीप गायकवाड जरी बाद झाले असतील, मात्र त्याचा कुठलाही प्रकारचा दबाव सुरेश राजपूत यांच्या खेळीवर दिसत नाहीये. ऑफ स्टंप वर टाकलेला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. मुख्य पंच सुमित देशमुख सर मॅन फ्रॉम शहापूर यांच्या माध्यमातून व्हाइट बॉलचा इशारा येतोय. 51 धाव मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 5. 6 षटकांची लढत. मँडेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक प्रगती पथावर. दोन खेळाडू डीप मध्ये, एक ऑन साइडला मिड विकेट, दुसरा खेळाडू डीप कव्हर रिजन. यावेळेस हवाई फायर करण्याचा प्रयत्न.
सुरेश राजपूत यांच्याकडनं. प्रयत्न इथे फसलाय फसलाय आणि सुरेश राजपूत इथे डीप मिड विकेट रीजन मध्ये झेलबाद होत आहे. दरम्यान एसटी ट्रेडर संघाचे सन्माननीय संघमालक मॅन फ्रॉम पिंपळगाव वसवंत यांच्या माध्यमातून इथे प्राइज लावलं गेलं होतं सुरेश राजपूत यांच्यासाठी सलग दोन षटकार दोन षटकारांसाठी दोन चेंडूमध्ये. मात्र निश्चितच सुरेश राजपूत दुर्दैवाने झेलबाद होत आहे, माघारी त्यांना परतावं लागेल आणि निलेशभाऊ पाटलांचं प्राइज मात्र सुरक्षित असेल. नव्या खेळाडूसाठी ते प्राइज लावू शकतील. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चार धावा इथे धावफलकावर लागत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे संतोष. या संतोषचा दुसरा अर्थ होतो आनंद. तर संतोषला अगदी त्याच दर्जाची खेळी करावी लागेल आणि आपल्या संघाला रिटर्न गिफ्ट द्यावा लागेल, आनंद द्यावा लागेल आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेस करतो या सामन्यातला संतोष. आपल्या पायाच्या टोपवर थोडेसे उभे राहिले आणि हलक्या हाताने चेंडूला पाठवलं गेलं कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये ढकललं गेलं. तिथे मात्र येवल्याचा एक प्रतिभावंत खेळाडू स्टार ऑलराऊंडर दीपक त्रिभुवन फिल्डिंग करताय. चांगल्या दर्जाचं चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. सिंगल येते, धावसंख्या एक ने वाढेल पाच. बॉलिंग मार्कवर आपण बघू शकाल विशाल पोलाड, विशाल ससाने त्यांना पोलाड म्हटलं जातं. नवनाथला तिथे मार्गदर्शन करताय, सूचना करताय मुख्य पंचांकडे व्हाइट बॉलचा इशारा. इथे मात्र ऑफ स्टंपवर टाकलेल्या चेंडूला अगदी कव्हर पॉइंट पॉइंट या क्षेत्रामध्ये कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू पडल्यानंतर स्कीट होतोय अगदी वेगानं. विकेट कीपर सुहास खुळे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. विकेट कीपर सुहास खुळे 99 नंबरची जर्सी त्यांनी परिधान केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन खेळाडू या नंबरची जर्सी परिधान करतात. ऑन साइड ला पुल पॉवरफुल सक्सेसफुल येतोय बिग हिट षटकार. यस सिक्स. जी मागच्या लढतीमध्ये जी इनिंग जिथनं थांबली होती 45 धावांवर अगदी तिथनंच पुढची इनिंग आपली स्टार्ट करताय अमित नेटावडे आणि एक बॅक ऑफ द लेंथ हाफ ट्रॅकर असलेल्या चेंडूला अगदी आपल्या स्टाईलनं सीमारेषेच्या बाहेर पटकावलं गेलं. 99 नंबरची जर्सी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रविचंद्रन अश्विन आणि अमित मिश्रा हे दर्जेदार फिरकी गोलंदाज हे वापरत असतात. एज एज मिसफील्ड आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय मात्र अगदीही सीमारेषेजवळ हा चेंडू तिथे अडला गेला. अगदी या अगोदर जो प्रयत्न केला गेला पहिला जो प्रयत्न केला गेला त्या प्रयत्नामध्ये चेंडू अडला, त्यामुळे दुसऱ्या प्रयत्नामध्ये ज्यांना त्यांना जास्त अडचण झाली नाही आणि या चेंडूवर मात्र सिंगल येते. धावसंख्या एक नी वाढेल. धावसंख्या 14. चौदा धावा धावफलकावर लागतंय. शेवटच्या चेंडूवर मात्र निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. पहिल्यांदा जरी चेंडू सुटला असेल दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू अडवला गेला आणि म्हटलं जातं की आयुष्यामध्ये मित्रांनो यशाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दुसऱ्यांदा प्रयत्न करणे. आणि पहिल्या प्रयत्नामध्ये जरी तुम्हाला यश मिळत नसेल दुसऱ्यांदा जर प्रयत्न केले त्यावेळेस तुम्ही एकटे नसतात, त्यावेळेस तुमच्यासोबत अनुभव असतो. तर तेच चित्र बैदार बघायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल येते शेवटच्या चेंडूवर. ऑफ स्टंपवर सफल झाले, आपलं वेट त्या पायावर ट्रान्सफर केलं. अगदी चांगला स्ट्रोक, वेगवान फटका, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये प्रशांत भवर मॅन फ्रॉम नाशिक सिडको तिथे सेट आहेत. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं बघायला मिळालं. डाव्या हाताचा एक प्रतिभावंत खेळाडू सध्याच्या घडीला HDFC बँकेकडनं ते व्यावसायिक क्रिकेट खेळत असतात. रामदास सहजराव प्रदीप गायकवाड यांच्या सोबतीनं
दाफलक दोन गडी बाद 15-1.1 षटकाच्या खेळानंतर। ऑन साइडला शॉर्टम पूल केलाय, चांगला प्रहार संतोष चव्हाण कडनं, वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये, दीपक त्रिभुवन तिथे प्रोटेक्शन बघायला मिळालं, पेट्रोलिंग करत असताना अगदी वेगानं चेंडूच्या मागे आले, बॅक टू द बॉल, चांगलं कलेक्शन, चांगल्या पद्धतीने चेंडूला तिथे स्टॉप केला, पुन्हा एकदा वेगानं विकेट कीपरच्या दिशेने चेंडूला रिटर्न केलाय। संतोष चव्हाणच्या बॅट मध्ये ही सिंगल येते, धावसंख्या 1 ने वाढेल 1.2 षटकानंतर, दोन गडी बाद 16 धावा 79, धावांचा पाठलाग करतोय। यस व्हाइट बॉल असेल, या अगोदरच्या षटकामध्ये देखील दोन व्हाइट बॉल बघायला मिळाले, या षटकामध्ये देखील या अगोदरचं षटक हाताळलं होतं नवन धडवळे यांनी, या षटकामध्ये देखील केसी मोहन यांच्याकडनं व्हाइट बॉल होतोय। केसी मोहन एक नामवंत अष्टपैलू खेळाडू, स्वतःची क्रिकेट कारकिर्द, नाशिक टेनिस क्रिकेट विश्वातील एक मजबूत संघ, रिसेंट संघ, या रिसेंट संघाकडनं आपली क्रिकेट कारकिर्द त्यांनी सुरू केली। आणि या अगोदर दिवसभर जो आरसी संघाची चर्चा चालू होती, 2013 स्वर्गीय रतनबुवा चषक जिंकला होता त्या स्क्वॉडमध्ये केसी मोहन देखील होते, आज योगेश महाले देखील होते, हे नाशिकचे स्टार खेळाडू। ऑफ स्टंप टाकलेला चेंडू मिस टाइम स्ट्रोक इकडे गली क्षेत्रामध्ये, मात्र चेंडूला युवराज गुंजाळ यांच्याकडनं अडवलं जातंय, मात्र हाफ ट्रॅकर थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू रिलीज झाल्यानंतर मात्र गोलंदाज केसी मोहन यांच्याकडनं निराशा ऐकायला मिळाली केसी मोहन यांच्याकडनं। चांगला चेंडू, कम बॅक करताय, कम बॅक करताय, वेग आहे, अचूकता आहे, आणि यस वेगवान गोलंदाजांसाठी हेच पाहिजे असतं आणि ते केसी मोहन यांच्याकडनं आहे, त्यांच्याकडे आहे। तर या अगोदर अनेक वर्षापासून जी त्यांची वेगवान गोलंदाज म्हणून कारकिर्द राहिली आहे ती याच जोरावर त्यांनी आपली कारकिर्द फुलवली आहे। धावसंख्या 17-1.5 षटकानंतर, क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय, अमित नेटावटे यांच्यासाठी नव्यानं रणनीती आखली जाते। अंतिम चेंडू मेंडेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं षटक, दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू, वाह वाह वाह, अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी, काय सुरेख पद्धतीने इथे चेंडूला हाताळला गेलं, अचूक टप्प्यावर चेंडूला पीच केलं। सर्वात महत्वाचं की सातत्यानं इथे डाव्या यष्टीवर मारा केला जातोय, चौथ्या पाचव्या स्टंपवर मारा केला जातो, यावेळेस फुटवर्क बघायला मिळालं नाही। अमित नेटावडे आपल्या स्टाईलनं इथे बॅट फिरवली गेली, बॅटचा फ्लो चांगला होता, मात्र कुठल्याही प्रकारचा संपर्क बॅट सोपट होऊ शकला नाही। मँडेटरी पॉवर प्ले इथे संपेल, दोन षटकाची समाप्ती, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 8.50 या सरासरीने मेहराजबाई 17 धावा दोन षटकाच्या समाप्तीनंतर, 17 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स। अगोदर प्रदीप गायकवाड जो स्टार खेळाडू आहे एचडीएफसी बँकेकडनं, ते देखील व्यावसायिक क्रिकेट खेळतात, तर दुसऱ्या बाजूला सुरेश राजपूत यासारखे स्टार खेळाडू बाद झालेत, सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर, माझ्या बद्दल सुरेश राजपूत नंतर आलेत वन डाऊन, तर पुढच्या लढतीची नाणेफेक होईल, कॉल असेल सेकंड मॅच, पुढच्या मॅचचा कॉल असेल एस एस बॉईज आणि जय मुंबई लॉयन्स, माफ करा मुंबई लॉयन्स आणि एस एस बॉईज नाणेफेकीसाठी यायचं आहे। अपील आणि यस अपील स्वीकारलं मुख्य पंच सुमितजी देशमुख यांनी आणि ते पंचांचं बोर्ड आकाशमध्ये जात आहे। संतोष चव्हाण पुन्हा एकदा स्ट्रगल करत असताना मात्र उपस्थितांची, प्रेक्षकांची, ऑनलाईन प्रेक्षकांची निराशा करताय आणि बिहाइंड द विकेट कॅच आउट, माघारी परतावं लागेल विकेटचं पतन। तीन गडी बाद 17 धावा, योगेश महाले आयकॉन खेळाडू, मॅन फ्रॉम सिडको, मुंबई लॉयन्स आणि एस एस बॉईज, चला नाणेफेकीसाठी या। मी पुन्हा एकदा कॉल करतोय, नेक्स्ट मॅच कॉल असेल या, स्वागत असेल सन्मान्य समाधान पांघेरे सर, वेलकम विक्रमादित्य समाधान पांघेरे सर। ऑफ स्टंपर क्या बात, मात्र अगदी मुख्य पंच अगदी चाणाक्ष
तज्ञ अनुभवी पंच या जेबी पॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी इन्व्हाइट केले गेले. अचूक निर्णय प्रक्रिया मी पुन्हा एकदा त्यांच्यासाठी म्हणेल. ऑफस्ट्रमच्या बाहेर चेंडूला पीच केलं गेलं, आउटसाइड द ऑफस्ट्रम व्हाईट बॉलचा इशारा येतो, एकावंतर धाव मिळेल, 18 रन्स. व्यक्ती कोट्यातलं दुसरं षटक घेऊन हायवे एंड कडनं मारा करण्यासाठी सज्ज होत आहे नवनाथ हडवळे. बिघिट करण्याचा प्रयत्न होता योगेश महाले यांच्याकडनं. मला आठवतंय की पुण्यातील सिंहगड कॉलेज मैदानावर स्वराज्य चषकाच्या अंतिम फेरीमध्ये नाशिक संघासाठी फार मोठा चषक होता. 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता असताना योगेश महाले यांनी काय तगडी बॅटिंग केली होती आणि आपल्या संघाला विजयी केलं होतं. के सी मोहन असतील, योगेश महाले असतील, हे नाशिक टेनिस क्रिकेट विश्वातील एक मजबूत संघ, रिसेंट संघाचे हे खेळाडू, स्टार खेळाडू. कोलवा टप्प्याचा हा चेंडू होता, गती देखील कमी होती, फसवा चेंडू मी म्हणेल. कोलवा टप्प्याचा हा चेंडू होता, यॉर्कर लाईन गोलंदाजी बघायला मिळाली, अक्षरशः ब्लॉक होलमध्ये चेंडूला पीच करण्याचा प्रयत्न होता, स्ट्रोकला खोदून काढावं लागलं, अपयश मिळतंय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला तिथे स्टॉप केलं गेलं, निर्धाव चेंडू येतोय. बिंदी गेंद, डॉट बॉल, धाव संख्या स्थिर 18, 3 गडीबाद 18. थोडीशी शांतता मैदानावर बघायला मिळते. यावेळेस मात्र चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न होता, थोडासा आखूट टप्प्याचा हा चेंडू, हाफ ट्रॅकर डिलिव्हरी, शॉर्ट पिच डिलिव्हरी. वेग जरी कमी होता, वेगही कमी होता, मात्र प्रयत्न केले गेले स्ट्रोक खेळण्याचा योगेश महालेकडनं, मात्र फार दूरपर्यंत चेंडू होता. व्हाईट बॉल येतोय, पुन्हा एकदा एक अवंतर धाव, आणखी एक व्हाईट बॉल येतोय. 19 हो, दिशाहीन गोलंदाजी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठं आणि महागडं षटक हे जे नको असलेलं रेकॉर्ड आहे ते एका भारतीय गोलंदाजाच्या नावावर आहे, मोहम्मद शमी, ज्या गोलंदाजाने आत्ताच्या विश्वकपमध्ये अनेक गोलंदाजीतले विक्रम ज्यांनी रचले त्याच्या नावावर हा नको असलेला विक्रम आहे. योगेश महाले पुन्हा एकदा स्ट्राईक वर, कोलवा टप्प्याचा हा चेंडू होता, ब्लॉक होल मध्ये टाकला गेलाय, ऑन साइड ला हलक्या हाताने चेंडूला पाठवलं गेलं, फॉलो थ्रू मध्ये नवनाथ अगदी वेगाने तिथे धावत आहे. विकेट कीपर सुहास कुळे असतील, नवनाथ हडवळे असेल, अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिभावंत खेळाडू, त्यांच्यासोबत युवराज गुंजाळ यांना देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. नाशिक नगर भाऊ भाऊ मी म्हणतो, अनेक स्पर्धेमध्ये, अनेक व्यावसायिक स्पर्धेमध्ये, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये, माफ करा, अनेक वेळेस नाशिक आणि नगरचे खेळाडू तुम्ही सातत्याने बघत असतात. समोरच्या बाजूला ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट, डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतोय. विशाल ससाने बॅक टू द बॉल, चांगलं कलेक्शन, सुरेख पद्धतीने चेंडूला स्टॉप केलाय, सिंगल येते, धाव संख्या 22. नेक्स्ट मॅच टॉस होते, सन्माननीय तौफिक भाई शेख यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक होईल. मी विनंती करेल तौफिक शेख यांना आपण नाणेफेकीसाठी यावं. या दरम्यान ओहो स्टेअर केलाय चेंडूला, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होते, दोन खेळाडू धावताय मात्र अपयश मिळतंय. अगदी वेगवान आउटफील्ड, चौकार येतोय, या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. षटकाची देखील समाप्ती होते, 3 षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 26 आणि पुढच्या 18 चेंडूंमध्ये आणखी 53 धावांची आवश्यकता असेल. 17.87 या सरासरीने, 17.57 या सरासरीने, 3 षटक आणि 53 धावा, पुढच्या सामन्याची नाणेफेक होते. आपण जाऊया नाणेफेकीसाठी, सन्माननीय तौफिक भाई शेख यांच्या शुभ असते या पुढच्या लढतीची नाणेफेक होईल. एका बाजूला असेल मुंबई लॉयन्स, दुसऱ्या बाजूला असेल SS बॉईज. सन्माननीय तौफिक भाई शेख यांच्या शुभ असते नाणेफेक होते.
एस एस बॉईज संघाचा कॉल असेल. क्या बात है. मुंबई लायन्स लिटिल मास्टर जुनियर जुनियर उस्मान नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय. मनसुख भाई काय निर्णय असेल मागचा सामना आणि मागच्या खेळाचा विचार केला गेला तर ह्या सामन्यामध्ये तुम्ही काय निर्णय घ्याल? सर आता आम्ही फिल्डिंग करेल कारण की जे झालं ते विसरून गेले आम्ही आणि आता पुढे वाढायचं आम्हाला तर आम्ही फिल्डिंग करू सर. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असेल मनसुख भाई. सेट प्रॉपर आहे मजबूत आहे मात्र कुठली चूक झाली की त्यामुळे एका चांगल्या लढतीमध्ये संघर्षपूर्ण फाईट चांगली केली तुम्ही चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलं मात्र पराभव पत्करावा लागला. रिझल्टला महत्व असतं पराभवाला त्याविषयी काय सांगाल? सर क्रिकेट में ये सब गलतियां तो होती रहती है. हम लोग अच्छा खेले लेकिन हमसे अच्छा वो लोग खेले. हम तो अच्छा खेले ही. बापू भाई ने जिस हिसाब से बैटिंग किया सर आउटस्टैंडिंग बैटिंग किया बापू भाई ने और जो सुहास कोड़े ने जो स्टार्टिंग में जो स्टार्ट दिया टीम को उससे क्या हो गया ना सर कि पूरी टीम उनकी जोश में आ गई. तो फिर वो जो फॉर्म था वो रिदम से वो खेलते गए और उनके हर बॉल कैसे भी बॉल डालो वो मारते गए. उन्होंने अच्छा खेले इसके लिए वो जीते सर. निश्चित खुल्या दिलानं तुम्ही समोरच्या संघाचं क्रिकेट चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याला तुम्ही ऍग्री आहेत आणि त्या खेळाडूंचं कौतुक देखील करताय. एक चांगल्या खेळाडूचं हे लक्षण आहेत. मात्र या पुढच्या लढतीसाठी तुमची जी आघाडीची जोडी असेल सलामीची जोडी असेल त्यांच्याकडनं किंवा तुमचा जो बॅल मी तर हे म्हणेल की या स्पर्धेतील सर्वोत्तम बॉलिंग अटॅक जर कुठला असेल तर तो मुंबई लॉयन्स संघाचा. मुंबई लॉयन्स आता तर मुंबई लॉयन्स संघाचं आपण नाव काढलंय त्यासोबतच मुंबई लॉयन्स संघाचं नाव काढलं असेल तर तुमच्या संघमालकांचं देखील नाव येईल. शिरसा स्पोर्ट्समध्ये देखील मुंबई लॉयन्स तुम्ही खेळले तुमचा संघ तिथे खेळला. विशाल सरांविषयी तुमच्या टीम विषयी आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. सर मी 5-6 वर्षापासून क्रिकेट खेळतोय पण विशाल शाह सरांसारखा माणूस मी आतापर्यंत बघितला नाही सर. कारण की त्यांनी 1 लाख रुपये एंट्री फी भरली सर शिरसाट स्पोर्ट्स मध्ये. एवढी एंट्री फी कोणी भरत नाही. त्यांनी फक्त माझ्या एक शब्दावर मनसुख तू जसं बोलल तसं आणि माझी खास बात मेरी उधर एक बॅटिंग नाही सर मुझे एक बाउंड्री भी नहीं मारते आई लेकिन फिर भी उन्होंने रात को मुझे फोन करके कहा कि मनसुख तू जो है अपने आप को पहचान कोई दिक्कत नहीं है तू जीरो में भी आउट हुआ तो तू ही मेरा हीरो रहेगा. तो हेड्स ऑफ है ऐसे विशाल सर के जैसे इंसान को. और खास बात क्या है नासिक क्रिकेट के लिए विशाल शाह सर जितना योगदान दे रहे हैं मेरे हिसाब से बहुत बढ़िया है सर. मैं हेड्स ऑफ करता हूँ विशाल शाह सर को. निश्चितच विशाल सर एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व प्रचंड क्रिकेटवर प्रेम असलेलं आत्मीयता असलेलं आणि समर्पण असलेलं एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व. तर या आयोजनाविषयी मनसुखभाई या आयोजनाविषयी आणखी एक महत्त्वाचा एक वेगळा प्रश्न असेल की मनमाड मालेगाव या परिसरातील अनेक क्रिकेटपटूंना तुम्ही सातत्यानं तुमच्या टीमच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असतात तर त्या तुमच्या मनमाड आणि मालेगावच्या क्रिकेटविषयी आणि सर्वात महत्त्वाचं की या आयोजनाविषयी काय सांगाल? सर आयोजन तर मनोज भाऊ परमार आणि तुषार भाऊ आणि बाळाभाऊ हे तिघं राहिल्यावर काही विशेष नाही आयोजनाचा. रोजन टाउनशिप म्हटल्यावर तर खूप चांगला टुर्नामेंट राहतात. आता तुम्ही बघू शकता सर एवढा खर्च एवढी खतरनाक क्वालिटी जी आहे दोन दोन तीन तीन कॅमेरे स्टेज आणि तुम्हाला सांगतो ते तुम्ही ग्राउंड बघा सर इथं आल्यावर काही वेगळी फिलिंग येते असं वाटत असं वाटतं सर आपण वर्ल्ड कप खेळण्यासाठी आलो ओझरमध्ये आलं तर. आणि माझा जो विषय आहे सर मालेगाव मनमाडचे जे मी प्लेअर घेऊन खेळतो माझा विषय असा आहे ते माझे जिकडचे जे प्लेअर आहेत त्यांच्यासोबत मी खेळतो. माझी एक इच्छा अशी आहे की ते पुढे जावा त्यांनी पुढे खेळावा म्हणून मी त्यांनाच घेऊन खेळतो. प्रत्येक ठिकाणी टुर्नामेंट असू द्या मी हारतो तरी चालतो पण मी त्यांनाच घेऊन खेळतो कारण की त्यांच्यामध्ये ते गट्स आहे मला ते गट्स बाहेर जायचं सर बस माझा हे मकसद असतो बस. तर शेवटचा प्रश्न असेल आपण ज्यांच्या शुभ असते नाणेफेक झाली तर दोन मान्यवर आहेत सन्मान्य संदीपजी गांगुर्डे आहेत आणि ज्यांच्या शुभ असते टॉस झाला भाई या एकंदरीत आयोजनाविषयी तुमचं काय मनोगत असेल? तुषार भाई और मनोज भाई ने बहुत अच्छा कॉन्ट्रीब्यूट किया है इस टूर्नामेंट के लिए और बाला साहेब ने भी और बहुत ही अच्छा काम किया है और ये हर साल इसी तरह से टूर्नामेंट भराते रहे ऐसे हमारी उनको मतलब सपोर्ट भी रहेगा और शुभकामना है कि वो हर साल इसी तरह से टूर्नामेंट भराते हैं और हो सके तो अगले साल नाइट टूर्नामेंट अगर आता और ज़्यादा मजा आएगा. थँक यू. आणि आता आमचे मित्र खास नाशिक रोडवरनं या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी ते उपस्थित झालेत सन्मान्य संदीपजी गांगोडे या स्पर्धेविषयी तुमचं काय म्हण असेल? स्पर्धा तर तशी खूप चांगली आहे आणि आयोजन पण खूप चांगलं केलेलं आहे. फक्तच का सामने हे वेळेवर चालू झाले पाहिजे. आम्ही 9 वाजता आलो. हॅलो
तर उद्या पण आता उद्या फायनलचा दिवस आहे तर कधी काय होतं स्टार्टिंगला 8 ओव्हर व्हायल्यानंतर 6 ओव्हर व्हायला त्यात मजा नाही. एवढं चांगलं नियोजन आहे आणि पहिल संघाला 9 वाजता बोलायचं, दुसरी टीम 11 वाजता येते, त्यात तर मॅचेस जर चालू झाल्या तर फायनल ही चांगली होईल आणि प्रेक्षक पण प्रतिसाद देतील अशी आयोजकांना मी विनंती करतो. येस, धन्यवाद तुमच्या सूचनेचं. आयोजन समितीच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल आणि उद्या ठरलेल्या वेळेप्रमाणे सामने सुरू होतील. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि दोन्ही संघांना या पुढच्या लढतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. जाऊया समालोचन कक्षाकडे, तिथे आमची वाट बघता सन्मान्य शाहरुख पठाण सर. ओव्हर टू शाहरुख सर. हॅलो सॉरी, धावसंख्या 4 षटकाची समाप्ती, 4 गडी बाद, 41 धावा आणि पुढच्या 12 चेंडू मध्ये आणखी 38 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 38 धावा. ओहो, इथे मात्र पहिले आप करता करता चेंडू सरळ सीमा रेषेच्या पलीकडे निघून जातोय, चौकार येतोय. धावसंख्या 4 गडी बाद, 45. ओहो, लाजवाब स्ट्रोक, लॉफ्टेड फटका. येस, चेंडू सरळ जातोय, पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. मुख्य पंच मात्र इथे इशारा करताय, तिसऱ्या पंचांची मदत मागताय. सुमित सर, येस, सॉफ्ट सिग्नल, पंचांचा सिग्नल असेल चौकार, मात्र तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते आणि तो निर्णय इथं इथे कन्फर्म करून घेतला जातोय. चांगला स्ट्रोक योगेश महालेच्या बॅट मधनं, लॉफ्टेड फटका. यावेळेस देखील इनसाइड आउटचा एक सुरेख स्ट्रोक मी म्हणेल. तिसऱ्या पंचांची पंचांचा निर्णय येतोय, इट्स अ 4 चौकार. यस, थँक्यू सुमित सर, धन्यवाद शाहीन सर. ऑन साइड ला, वा वा, आजच्या योगेश महाले यांच्या इनिंग मधला हा सर्वात देखणा फटका, चेंडूला पाठवलाय स्ट्रेलच्या डोक्यावरनं, बिग हिट, सिक्सर, 6-6. फाइट करता है योगेश महाले, दोन्ही संघ या अगोदरच्या आपल्या पहिल्या लढती जिंकलेत आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा हा सामना जिंकून या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असेल. आज या स्पर्धेचा 4th दिवस, या अगोदर जी संघ सुपर 8 मध्ये पोहोचलेत मिस टाइम, विकेट कीपर डाउन द बॉल नवनाथ आणि इथे मात्र योगेश महाले जेलबाद होता है, एक चांगला कॅच धावत जात इथे मात्र विकेट कीपर नवनाथ अडवले चेंडूच्या खाली येत आहे आणि मात्र निश्चितच एक मोठा धक्का बसतोय एमटी बॉयज संघाला, बॅटर आउट, बॅक टू द पवेलियन. धावसंख्या नेल्सन अंक, स्कोरबोर्ड ऑन अ स्कोरबोर्ड, 5 गडी बाद, 55 धावा. युवराज गुंजाळ मान फ्रॉम संगमनेर, तर त्यांच्या नव्या इनिंगसाठी नव्या डावाची चर्चा या अगोदर देखील सन्मान्य शाहरुख पठाण सरांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली.
की शाहरू युवराज गुंजाळ आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या माध्यमातून संगमनेर शहर परिसरामध्ये एक अध्यायवत एक स्पोर्ट्स शॉपी खेळांच्या साहित्यांचं दुकान उघडलं गेलंय आणि एका नव्या क्षेत्रामध्ये एका नव्या डावाला त्यांनी सुरुवात केली आहे. तर संपूर्ण नाशिक क्रिकेट विश्वाच्या वतीनं त्यासोबतच या स्पर्धेचे आयोजन कमिटी म्हणजेच छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीनं त्यांना त्यांच्या नव्या डावासाठी नव्या आस्थापनेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असेल. दाफलक 55 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चला घाई करा. नवीन वाड्रे मैदानाच्या आतमध्ये आलेत डाव्या हाताचा फलंदाज प्रदीप पाटील. ओहो व्हॉट अ शॉट हुकेलाय चेंडूला पाठवले डीप लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे प्रदीप पाटीलच्या बॅट मधून येतो एक लाजवाब तगडा मजबूत प्रहार षटकार 6. सध्याच्या घडीला राष्ट्रीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गुजरातचा प्रदीप पाटील जो नो लुक स्ट्रोक साठी ओळखला जातोय त्याची चर्चा आहे. तर आज या स्थानिक स्पर्धेमध्ये प्रदीप पाटीलच्या गोलंदाजीची आणि आत्ताच्या फलंदाजीची चर्चा आहे. चांगला स्ट्रोक अगदी रीड केलं गोलंदाजाला चेंडूला येऊ दिलं गेलं आणि अगदी ऑन साईडला षटकार येतोय. धाव संख्या 61 पुढच्या 7 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता 7 गेंदे 18 रन चांगला स्ट्रोक षटकारासाठी फाईट करताय प्रदीप पाटील. ओ खराब चेंडू आणि प्रतीक्षा असेल. ओ यस पंचांचा दोन्ही हात आकाशामध्ये जात आहे. बॅक टू बॅक सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा मोठा प्रहार येतोय षटकार येतोय. 5 षटकांची समाप्ती धाव फलक जाऊन पोहोचेल 67 धावा आणि शेवटचे 6 चेंडू धावा करायच्या त्या 12 6 गेंदे 12 रन 6 चेंडू 12 धावा. मित्रांनो आयुष्यामध्ये एकच करायचं कधी मागे नाही हटायचं. प्रदीप पाटील देखील तेच करतोय मागे हटत नाहीये आणि युवराजच्या 2 खराब चेंडूवर 5व्या आणि 6व्या चेंडूवर एक जबरदस्त प्रहार बघायला मिळाले षटकारासाठी आणि सामन्याचं चित्र इथे मात्र बदललं गेलं. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं त्याचं उत्तर याही सामन्यात मिळालं या अगोदरच्याही सामन्यात मिळालं. या अगोदरच्या लढतीमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं जय मातादी संघानं तब्बल 116 धावा चेस केल्या आणि आता या लढतीमध्ये एमटी बॉईज संघ जो संघ मनोजजी परमार आणि तुषारजी इंद्रीकर यांच्या नावाने खेळतोय तो संघ मात्र आधी आता 5 षटकानंतर एक अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय. 6 चेंडू 12 धावा बॉलिंग ट्रॅकवर कुठला गोलंदाज इथे येतोय ते बघणं मात्र फार इंटरेस्टिंग असेल. मॅन फ्रॉम निफाड राजू आलेत. राजू खापरे एक महत्वपूर्ण षटक टाकण्याची जबाबदारी इथे राजू यांच्यावर दिली गेली. यस नाव त्यांचं राजू आहे राजासारखा तो माणूस आहे आणि आता गोलंदाजी देखील त्याच दर्जाची त्यांना करावी लागेल. मात्र दुसऱ्या बाजूला तुम्ही स्ट्रायकिंग एंडला महाराजला बघताय एक नामवंत अष्टपैलू खेळाडू फलंदाजी देखील फार चांगल्या दर्जाची इथे करू शकतात. 6 चेंडू 12 धावा एक चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेले ऑन साईडला हवाई फायर करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये मात्र फटका फसलाय. प्रॉपर बॅटवर चेंडू मिडल होऊ शकला नाही. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता अगदी बॅटच्या स्टिकरवर जाऊन चेंडू मिडल झाला. उंची कमी लाभली आणि लांबी देखील कमी होते. बाकी उरलेलं काम मात्र मिड विकेटचा खेळाडू अतिशय सुरेखपणे आणि आदर्श पद्धतीने करतोय. एक चांगला झेल तिथे टिपला जातो. एमटी बॉईज संघाला एक फार मोठा धक्का बसतोय. बॅटर आउट बॅक टू द पवेलियन. 5 चेंडू 12 धावा काय सामना होता सामना कुठे येऊन पोहोचलाय. 79 धावांचा पाठलाग करत असताना मजल दर मजल करत अगदी अनेक संकटांना तोंड देत संघ अगदी 6 चेंडू 12 धावांवर येऊन पोहोचलाय. इथे मात्र पहिल्याच चेंडूवर मैदानासारखा एक नामवंत खेळाडू तिथे बाद झाला. मेहनत करावी लागेल परिश्रम करावे लागतील कष्ट करावे लागेल. 5 चेंडू 12 धावा. आणि मित्रांनो चाणक्य नीतीमध्ये म्हटलंय की मेहनत एक सुनहरी चाबी है
जो बंद भविष्य की द्वार खोल देती है। तर इथे मेहनत करावे लागेल आणि विजयाचे दरवाजे तुम्हाला उघडावे लागतील। ओ इथे करा आप चेंडू, करा आप चेंडूला पाठवलं गेलं सी मारेशीच्या पलीकडे। स्क्वेअर लेग पंचांचा इथे मात्र कॉल येतोय तिसऱ्या पंचांसाठी, बीमर 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 इथे तपासलं जाईल। मी बाराव्या खेळाडूला विनंती करेल की थोडस लांब सरकायचंय, तिसरे पंच आपली जबाबदारी इथे सांभाळत आहे। यस इट्स अ कॉल येतोय, तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय, नो बॉल नो बॉल, चार आणि नो अशा पाच धावा मिळतील आणि नो आणि चौकार आल्यानंतर मात्र निश्चितच इथे एम टी बॉईज संघाच्या तंबूमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन केलं गेलं। आता समीकरण समोरच्या बाजूला खेळून काढलाय, चांगला प्रहार केला गेला, केसी मोहन बॅक टू द बॉल, चांगल्या पद्धतीचं कलेक्शन बघायला मिळालं अगदी सहजपणे। सिंगल पूर्ण करत प्रदीप पाटील स्ट्राईकवर येत आहे, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल। धाव संख्या एक ने वाढेल 73 धावा, चार चेंडू सहा धावा, चार गेंदे छे रन। पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर नो बॉलवर चौकार आला आणि आता सिंगल येते। काय क्रिकेटचे रंग बघायला मिळत आहे, कधी सामना या दिशेने झुकतोय, कधी सामना त्या दिशेने झुकतोय। प्रेक्षकांची हृदयाची धडधड मात्र निश्चितच वाढलेली असेल। चार गेंदे छे रन, राजू ओ इथे प्रदीप पाटीलच्या बॅट मधन एक चांगला प्रहार, चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सी मारेशीच्या पलीकडे। प्रदीप पाटील व्हाट अ बॅटिंग, व्हाट अ बॅटिंग, समीकरण आता बनते तीन चेंडू दोन धावा। या अगोदरच्या लढतीमध्ये देखील जय माता दी निफाड संघाला तीन चेंडू दोन धावा लागत होत्या, आताही तेच समीकरण। ओ लेफ्ट केलाय अगदी 2011 मध्ये महेंद्र सिंग धोनी स्टाईल ने ज्या पद्धतीने सामना फिनिश केला होता त्याच पद्धतीने प्रदीप पाटील ने षटकार मारून हा सामना फिनिश केलाय। व्हाट अ बॅटिंग, व्हाट अ बॅटिंग, तगडी बॅटिंग। इथे सध्याच्या घडीला पाटील नाव हे फार चर्चेत आहे, प्रदीप पाटील असेल किंवा दीपक पाटील असेल ही सर्वच मंडळी जोरात आहे। मैदानाच्या बाहेर येताना सर्कलच्या आतमधनं एका रांगेत बाहेर यायचंय, सर्कलच्या आतमध्ये एका रांगेतनं बाहेर यायचंय। तर पुढचा सामना असेल मुंबई लायन्स विरुद्ध एस एस बॉईज। दीपक भाऊ नाव ऐकलं का प्रदीप पाटील।